नमस्कार, खूप खूप मनापासून स्वागत आहे सांचीज किचनमध्ये. आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत बटाटा पुरी. सांचीज किचनच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. इथे मी एका प्लेटमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेते. त्याच्यामध्ये हा उकडून घेतलेला बटाटा ॲड करूयात. हा जो बटाटा आहे हा मी उकडून त्याची साल काढून तो किसून घेतलेला आहे. आता इथे 1/4 कप रवा ॲड करूयात. 1 टीस्पून आलं किसून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करूयात. आता इथे 1 टीस्पून धने आणि 1 टीस्पून जिरे हे दोन्ही मी थोडंसं भाजून घेतलं आणि ते खलबत्त्यामध्ये असं ठोसर कुटून घेतलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. ते आपण याच्यामध्ये ॲड करूयात. अगदी चिमटभर हिंग आपण याच्यामध्ये ॲड करूयात. 1/2 टीस्पून ओवा ॲड करू. ओवा थोडासा हातावर क्रश करून तो ॲड करायचा, म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरतो. आपल्या आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये ॲड करूयात. आता इथं लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील कुटून वापरू शकता. त्यानंतर हळद ॲड करू. चवीनुसार मीठ ॲड करू. थोडीशी कसुरी मेथी मी हातावर क्रश करून याच्यामध्ये ॲड करते. आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात. परफेक्ट. आता याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं आहे. अगदी घट्ट नाही मळायचं, कारण याच्यामध्ये रवा आहे तो फुगण्यासाठी आपण थोडंसं अगदी थोडंसं हे सैलसर मळून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं रवा घातल्यामुळं आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या असं छान खुसखुशीत होतात. आपण हे छान मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी नाही घालायचं. जर चुकून सैल झालं तर मग थोडंसं गव्हाचं पीठ घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आणि त्या प्रमाणात मग बाकीच्या थोड्याशा बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या थोड्याशा वाढवायच्या. आता हे सगळं छान आपल्याला मळून झालेलं आहे. आता अगदी थोडंसं तेल मी याला लावून हे एकसारखं करून घेते. इथं आता एक ओलं कापड घेतलं मी. हे याच्यावर आपण झाकून ठेवायचं आहे आणि साधारण एक 20 मिनिट आपण हे असंच ठेवू द्यायचं आहे. त्यामुळे जो रवा आहे तो छान फुलेल आणि हे सगळं पीठ छान असं मुरलं जाईल. आता 1 20 मिनिट झालेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता पीठ पण आपलं हे एकदम छान सॉफ्ट झालं आहे. हे थोडंसं एकसारखं करून घेऊ आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. आता थोडंसं मी इथं गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये हे बुडवून घेते. अगदी थोडंसं, फार पीठ नाही लावायचं. आता आपण हे छान लाटून घेऊयात. खूप पीठ लावलं तर काय होतं, पुरी तळताना ते करपतं आणि मग पुरीचा कलर बदलतो, बाकी काही नाही. एकसारखी पुरी सगळीकडून लाटून घ्यायची. मी इथं तुम्हाला अजून 1-2-3 पुऱ्या लाटून दाखवते. हे अशा पद्धतीनं पुरी लाटताना फार पातळ किंवा फार जाड लाटायची नाही, योग्य असा थिकनेस तिचा ठेवायचा. तुम्ही इथं बघू शकता हे अशा पद्धतीनं मी पुऱ्या लाटून घेतल्यात. एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आता आपण या पुऱ्या तळून घेऊयात. आता पुरी तळतानाचं जे तेल आहे ते बऱ्यापैकी गरम करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण पुरी सोडूयात. पुरी सोडली की गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे पुरी छान फुलते. तुम्ही इथं बघू शकता काय टंब पुरी फुगली आहे. आता ही आपण दोन्ही बाजूंनी तळून घेऊयात. गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवर खूप पूर्ण बारीक नाही करायचा गॅस, थोडासा मध्यम गॅस ठेवायचा आणि मग त्याच्यावर तळून घेऊयात. टंब फुगलेल्या पुऱ्या, बटाटा फ्लॉवरची भाजी, आपण जी कुर्मा भाजी करतो ती, किंवा मग अगदी चटणी बरोबर वगैरे, किंवा नुसत्याच खायला पण भारी लागतात. तर मस्त अशा टंब फुगलेल्या पुऱ्या मी करून घेतल्या, तुम्ही देखील लगेच करायला घ्या. आज आपण बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.
या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.